डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठीवरील स्वराज्य रक्षक संभाजी ह्या मालिकेच्या 10 जानेवारीच्या भागात प्रल्हादपंत निवाड्याची कागदपत्र कवी कलशांकडे सुपूर्द करतात. युवराज त्यांना पुढील आरोपी कोण आहे असं विचारतात. तेव्हा ते राहुजी सोमनाथ असल्याचं सांगतात. पण युवराज हिरोजी फरजंदांना बोलावण्याचे आदेश देतात. हिरोजी काकांच्या साक्षीवर ह्या निवाड्याची दिशा ठरेल असं सांगतात. त्यांच्या साक्षीनेच हा निवाडा राजद्रोहाचा आहे की आमच्या अटकेच्या सुडाचा हे ठरेल असं त्यांना सांगतात. अनाजी पंत हिरोजी फरजंदांना त्यांच्या हाती सर्वांच्या जीवनाची मदार असल्याचं सांगतात. सोमाजी पंत त्यांना त्यांच्या भूतकाळातील पराक्रमाची आठवण करून देतात. तितक्यात हिरोजी फरजंदांना सदरेवर बोलावलं जातं. हिरोजी फरजंदांना युवराज महाराजांनी शेवटच्या क्षणी कुणाचं नाव घेतलं असं विचारतात. तेव्हा ते बाळराजेंचं नाव घेतल्याचं सांगतात. युवराज निवाडा करण्याचं थांबवतात आणि आम्ही आता कोणताही निवाडा करणार नाही असं सांगतात. पुतळाबाईंना हिरोजींचं हे उत्तर ऐकून धक्का बसतो आणि त्या तातडीनं सदरेवर येतात आणि हिरोजी खोटं बोलत असल्याचं सांगतात. पुतळाबाईंना तिथे पाहून सर्वांना आश्चर्य वाटतं. पुतळाबाई युवराज आणि सर्व मंडळींना शिवाजी महाराजांच्या शेवटच्या क्षणी आम्ही जवळ होतो असं सांगतात आणि तेव्हा महाराजांनी शंभूराजांचं नाव घेतल्याचं त्या सांगतात. महाराजांना तुम्हाला भेटायची इच्छा होती असा खुलासा त्या ह्यावेळी करतात. त्यांचं हे उत्तर ऐकून संभाजी महाराज चकित होतात. तेव्हा हिरोजी फरजंदांना आपली लबाडी पकडली गेल्याचं ध्यानात येतं आणि ते हे सर्व खोटं असल्याचा कांगावा करतात. मात्र युवराज त्यांना शांत राहायला सांगतात आणि सर्व कारभाऱ्यांना सदरेवर येण्याचे आदेश देतात. ह्या मालिकेच्या आगामी भागात अनाजी पंत सर्व कारभाऱ्यांना राजमाता सोयराबाई आपली मदत करतील असं सांगतात. तर राजमाता सोयराबाई आपल्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहायला लागू नये म्हणून आत्महत्येचा निर्णय घेतात. युवराज सोयराबाईंना वाचवणार का? अनाजी पंतांचा कट उघडकीस येणार का? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पहा स्वराज्य रक्षक संभाजी सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता फक्त झी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी सोबत. Download the Z5 app now.